परी चढ़ कड़ू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल उन पावसाचा खेळ पावसाचा खेळ सुख दळीता कांडीता जात्या वरी येती वव्या दूध जाता उतू तू वटी फुटल्या ग शिव्या शरबती गवा संग किळ रगडीत जात रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी हा बट्टी बट्टी कवा कट्टी ए बट्टी कट्टी ए बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी आपण लाईट बिल आले मग लाईट बिल आलं तर त्यात काय बघा तुम्हीच किती आहे 1,70,000 तर तुमच्या लक्षातच आलं असेल लाईट बिल मुद्दाम कुणी वाढवून पाठवून दिलंय ते त्यांनी केलं वय हे सगळं तरी मी तुम्हाला आधीच म्हणलं होत काय हेच घरच्यांची भांडणं थांबवायला पाहिजे मग का मी मुद्दाम वाढू राहिलोय का अहो तुम्ही नाही हो तर तुमच्या आत्याचे मिस्टर त्यांना काय गरज येऊ असं कटकारस्थान करण्याची पण ते करू राहिल्या ना मी जाऊन त्यांना बोललो का करा म्हणून तुम्ही आज पण भांडण करणार आहे का माझ्याशी सॉरी मला माहिती आहे लवकर थांबवलं पाहिजे आपण मी पण घरी बोललोय जेवढं सावरायला जातो ना तेवढं सगळा गुतळा उरायला माता मुळात ना आपण लग्न मोडलं तेव्हापासून सगळे घोळ सुरू झाले आपण ना आपल्या हातांनी आपल्या पायावर धोंडा मारून घेतला असं नाही वाटू राहिलं मला तुम्हाला आता ना आपल्यालाच काहीतरी काहीतरी मार्ग काढला पाहिजे याच्यात हो ना नाहीतर आपल्या घरचे एकमेकांना कमी लेखण्यासाठी नाहीतर खुन्नस म्हणून काही पण करतील कट रचतील नाही नाही काय करतील काही सांगता येत नाही पण सगळे आपली इज्जत मातीत मिळवतील एवढं मात्र नक्की नाही मला काय वाटतं माहिती आहे का गैरसमजाचं मेन कारण माहिती आहे आपल्याला काय ते कारण आधी दूर केलं पाहिजे मेन कारण हा आता जे काही प्रॉब्लेम झाले आहेत ते बोलण्यातल्या गैरसमजामधूनच झाले आहेत ना आपण ते आधी दूर करू बोलण्यातले गैरसमज म्हणजे तुम्ही काय बोललात घरी मुलात प्रॉब्लेम आहे नाही 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 मी असं म्हटलं का मुलाचा प्रॉब्लेम आहे नाही पण त्यांचा गैरसमज झाला ना तसा की मुलात प्रॉब्लेम आहे तुम्ही त्यांचं म्हणणं खोडून पण नाही काढलं काढलं का काढलं का म्हणून त्यांचा असा गैरसमज झाला की मुलात हे बघा आता हाच प्रॉब्लेम तुम्हाला घरी सगळ्यांना सांगायचा आहे मीच सांगू मीच सांगणार मीच सांगणार म्हणजे माझ्या घरी मलाच सांगायला पाहिजे ना तुमच्यावर कोण विश्वास ठेवणार माझ्या घरच्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे पूर्ण विश्वास आहे या बाबतीत तेच म्हणत होते मी बरोबर आहे मीच सांगणार हा पण
तुम्ही पण सांगा तुमच्या घरी मुलगी लफडेबाज नाही आहे म्हणा, चांगली आहे. हा हा नाही सांगा. आता सांगतो ना. आणि काय सांगाल? काय आपण ना सगळा प्रॉब्लेमच क्लिअर करून टाकू. आपण आपल्या दोघांच्याही घरी असं सांगू का आम्हाला हे लग्न करायचं नव्हतं, तुमच्यासाठी आम्ही हे लग्न करायला तयार झालो. पण शेवटी असा निर्णय झाला की लग्न नको. कस? हा पण असंच आहे ना. अहो तसंच आहे, पण त्यांना कुठं माहिती? ते आपल्याला माहिती ना. करेक्ट आहे. आपण आहे ना घरच्यांना सांगू की आम्ही काही सांगायच्या आधीच तुम्ही भांडणं सुरू केले म्हणून. करेक्ट आहे. आपल्याला लवकरात लवकर घरी सांगावं लागणार, नाहीतर यांचे भांडणं काही मिटत नाही. करेक्ट आहे. आपण ना आपल्या घरच्यांचा गैरसमजच दूर करून टाकू. करेक्ट आहे. पण सांगा हा घरी, कट नका मारू. मी कट सांगतो मी घरी. आणि तुम्ही पण जेवढं ठरलंय तेवढंच सांगा. हा आणि सांगा. हा अरे सहा कुल्फ्या दे रे. अरे काका ऐक ना. काय? अरे मला काय बोलायचं? ते हे जे लग्न मोडलंय ना. हा ते आम्ही मिळून मोडलंय. म्हणजे? म्हणजे म्हणजे हे जे लग्न मोडलंय ना ते आम्हाला दोघांना पण करायचं नव्हतं म्हणून आम्ही ठरवून मोडलंय. का पण? हे बघ तू 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 चिडू नको हा चंदू काका. मी सांगते तुला सगळं नीट. मला माझी PhD पूर्ण करायची होती म्हणून मी नाही म्हटलं. आणि परागरावांचं पोराचं का? परागरावांचं असं म्हणणं होतं का तुम्ही खुश नाहीये तर मग कशाला करायचं हे लग्न? हा पुढे चंदू काका. हे बघ परागराव खरंच खूप चांगले आहेत रे आणि त्यांच्या घरचे पण चांगले. काय बोलू राहिली बाप्पे तू? अरे मला काय म्हणायचंय तू ऐकून घे ना, म्हणजे चिडू नको. बघ तू आपण सारखं करू राहिला. ठीक बोल तू. हे बघ ही जी भांडणं होऊ राहिली आहेत ना ती फक्त गैरसमजात होऊ राहिली आहेत. अरे म्हणजे मी आपल्या घरच्यांना काय म्हणलं का मुलाचा एक प्रॉब्लेम आहे तर त्यांना असं वाटलं मुलात प्रॉब्लेम आहे. असं काही नाही आहे अरे, मुळात प्रॉब्लेमच नाही आहे. ठीक आहे झालं तुझं सगळं सांगून, करायलंय काय अजून? अरे चंदू काका शपथ शपथ मी खरं सांगू राहिले रे तुला. परागरावांना पण हे लग्न करायचं नव्हतं, म्हणजे आम्हाला हे लग्न करायचं नव्हतं कारण कारण मला हे लग्न करायचं नव्हतं. हेच सांगायचं मग आपण, हेच सांगायचं आपण आपण लग्न मोडलं. हा पण ते जे मुलात प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम मुलातच आहे ना मग. हा जे हे आपल्याला म्हणजे तू जाऊ दे ना, आपण कशाला एवढं खोला शिरायचं? आपल्याला लग्न नाही करायचं हे सांगायचं सगळीकडे आपण. हां नाही अरे चंदू काका मी खरं सांगू राहिले. आम्ही आम्ही ठर पप्पे तुला काय मी बोळ्यानं दूध पिणार वाटलो का? हां उगाच नाही एवढा मोठा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय सुरू केलाय मी, मला काय कळत नाही का? हे बघ पप्पे मी पुण्यात असतो नगरमध्ये नसतो, म्हणजे काय माझं तुझ्यावर प्रेम नाही? हां का मला तुझ्या मनात काय चाललं ते पण कळत नाही?
अगं उगाच भांडणं नको म्हणून तू या असं बोलू राहिली, आहे की नाही? किंवा घरात शांतता राहावी म्हणून तू असं बोलू राहिली, बरोबर की नाही? मी खरंच सांगू राहिले तुला. गप्पे, मला कळत नाही असं वाटतं तुला. अगं राडा नकोय म्हणून तर त्या पोराची तू बाजू घेती, आहे की नाही? पप्पे, तुझ्यात जेवढा समजूतदारपणा आहे ना, त्याच्यातला नग भर जरी त्या पोराच्या नातेवाईकांमध्ये असता ना, तरी सगळं काही नीट झालं असतं. हे बघ, मला कळतंय तुला या सगळ्याचा त्रास होऊ राहिला, पण या निकमांच्या लोकांनी बोराडेंना जेवढा त्रास दिलाय ना, त्याच्या धापट त्रास त्यांना जर नाही ना दिला, तर चंद्रकांत बोराडे नाव सांगणार नाही आपण. हा बघ आता. नको ना चंदू काका, नको असं करू. ऐक तू माझं. मी पप्पे, मला तुझी काळजी नाही. हा, कापांची काळजी नाही का? आपल्या घरच्यांचीच काळजी वाटत नाही असं वाटत काय तुला? मी असं कधी म्हणलं चंदू काका? तुला सगळ्यांची काळजी आहे मला माहिती आहे, पण मी हे सगळं तुला. आधी माझं ऐक आता तू. मला माहिती आहे तुला सगळ्यांची काळजी आहे, पण काय पप्पे, ते सरळ राहून नाही चालत ग जगात. ते जंगलात कसं सरळ वाढलेली झाडं नसतात का? ते आधी कापते तर नेते. वाकड्यांच्या नादी नाही लागत कोणी. आणि काय झालं, आपण असं सरळ वागलो ना म्हणून ते निकमाचे लोक असे वागू राहिले आपल्याशी. ठीक आहे, बघतो मी पण कसं काय नीट करायचं एकेकाला. आता ते समीर, हे असं नुसतं गप्प सुन आहे, चोपड्या बघू बघू काय होणार आहे, लागतो काय हिशोब? तेच करतोय आप्पा, तेच करतोय. नाही हे पाय, कुणाकुणाकडून किती येणार आहेत काय नाही त्याच बघ ना, काही जमतंय का? काढलं ना आप्पा ते काय फारस नाही. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी काही कापड नेलंय उधारीवर, त्याचे बाकी आहेत. हा, आणि एक दोन लोकांनी बस्ता केलाय उधारीवर, त्यांचं बाकी आहे तेवढंच. कसा करायचा रे मग पैसा उभा कसा करायचा? तेच तर आप्पा. हा, एफड्या मोडायच्या का? नाही नाही नाही, एफड्या फिफड्या मोडायचं काय काढणू का? पप्पीच्या लग्नासाठी ठेवलेले ते सगळं. दुसरं काही आयडिया सुचत असेल तर काढ. काय करावं बाबा, काहीच नाहीये, यातनं कसं होणार मॅनेज? अहो आप्पा, मग पैसा गोळा करायचा कसा? ज्या शेतकऱ्यांनी उधारीवर नेले ते काही पैसा बाहेर काढणार नाही, कारण आता पेरणीचे दिवस तोंडावर आहे, पावसाळा येतोय. आणि ज्यांनी बस्ता नेलाय उधारीवर, त्यांच्या पोरींचे लग्न झालेत, आम्हा पैसा आधीच खर्च केलाय, ते पैसे काढणार नाही. पैसा गोळा करायचा कुठून? खरे काय कसा उभा करायचा पैसा अवघड. समीर, तांब्याच्या टायमाला दुसरं काही घेत नसतो मी समीर, माहित नाही का रे? समीर, एक बोलायचं होतं जरा. माझ्या बाबांचं ओळखीचे एक जण आहेत, इथे एमएससीबी मध्ये मोठ्या पोस्टवर आहेत, त्यांचं कार्ड. त्यांना सांगा समीर, खंबीर आहेत म्हणा अजून बोराडे, कुणाच्या मदतीची गरज नाही, कुणाच्या वशिल्याची गरज नाही, आणि पौराणिकाच्या तर नाहीच नाही. एक मिनिट थांबतो, इथेच थांब. काय चाललंय आप्पा? काय सारखं पुराणिक पुराणिक? हा, उठता बसता खाता पिता नुसतं पुराणिक पुराणिक काय लावलंय तुम्ही? ओ, एक लक्षात ठेवा आप्पा, मी बोराडे बोराडे, ही माझी बायको ती पण बोराडे, आणि माझा मुलगा अभय बोराडे, आम्ही सगळेच बोराडे. तो आप्पा मान्य आहे मला, मी तुमच्या मनाविरुद्ध जाऊन लग्न केलं, मी लव्ह मॅरेज केलं, ठीक आहे, पण बघा ना मला किती चांगली बायको मिळाली. अहो, पाठीशी खंबीरपणे उभा राहणारी बायको मिळाली, जशी माझी माय तुमच्या पाठीशी उभा राहायची.
आप्पा मी लई खुश आहे हो, लई खुश आहे. आणि तुम्ही एवढं मीनलला बोलता, पण मीनल एकदा सुद्धा तुम्हाला मान वर करून बोलली नाही, हे नाही लक्षात घेतलं तुम्ही? अहो मी पुण्याला स्वतःच्या पायावर स्वतःचा धंदा उभा केला याचा राग आहे का तुम्हाला? ठीक, ते सगळं सोडतो, इथं येतो नगरमध्ये, बरबाद होऊन जातो माझ्या धंद्यात, चालेल? एवढा नका राग धरू आप्पा माझ्यावर. उद्या माझं काही बरं वाईट झालं ना तर लई त्रास होईल बघा तुम्हाला. आधीच आपल्या घरानं काही कमी दुःख पाहिलेत का? कशाला वाढवताय मग अजून? आमचं काही चुकलं असेल ना आप्पा तर आम्ही माफी मागतो तुमची. आम्हाला मोठ्या मनानं माफ करा, पाया पडतो तुमच्या. आमच्या चुका पोटात घाला पण पुराणिक पुराणिक म्हणू नका हो, त्रास होतो त्याचा. पुराणिक पुराणिक म्हणून तुम्ही आम्हाला लांब ठेवलं आणि त्या निकमानं जवळ केलं, काय दिवे लावले त्यांनी सांगा ना. मी माझं नाही सांगत, अहो त्या मिनलकडे बघा, कुणासाठी करती ती? आपल्या बोराडे घरासाठीच ना. आप्पा शशिकांत दादानं मला लई सपोर्ट केला म्हणून मी बाहेर पडलो नगरच्या आणि मोठा झालो, नाही तर इथंच या नगरमध्ये सडत पडलो असतो. अहो एका दुकानावर आणि शेतीवर किती संसार पोसायचे आपण? मग बरं झालं ना मी बाहेर पडलो ते. आप्पा मला आजही पुण्यात कोणी म्हणलं ना की चंद्रकांतराव तुम्ही लय भारी बिझनेस करता तर अभिमानाने सांगतो मी त्यांना, हो हे आमच्या आप्पांचे आशीर्वाद आहेत. मी एवढं मनापासून मानतो तुम्हाला. तुम्ही एक सांगतो आप्पा, आम्ही बोराडे आहेत आणि बोराडेच राहणार. दे सगळ्यांना कुल्फ्या, मला नाही खायचं, मी झोपतो वरती जाऊन. पप्पे कोण फिवीत आली काय? नाही अजून पाणी नाही सुटलंय. येडा बाई तिकड समोर बघ. कोण फिवीत आली, डोळ्यात पाणी बघ ना. तुम्हाला नाही माहिती मी किती खुश आहे, माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी एवढी खुश होऊ राहिले. तुम्ही म्हणाला आता इथं आपलं लग्न मोडलं, दोन्ही घरात एवढे राडे होऊ राहिले आणि यांना कसली खुशी होऊ राहिली. हो पण हे लग्न मोडल्यामुळे काही काही गोष्टी वाईट होऊ राहिल्यात पण काही गोष्टी चांगल्या होऊ राहिल्या. तो कोणत्या गोष्टी विचारा? नाही नका विचारू, मीच तुम्हाला सांगते. कसं आहे आपल्या या लग्न मोडण्याच्या डिसिजनमुळे ना काही माणसं एकमेकांच्या जवळ येऊ राहिली आहेत. अहो मी स्वप्नात पण विचार केला नव्हता हो ही दोन माणसं एकमेकांच्या जवळ येतील, पण खरंच तसं होऊ राहिलंय. लग्न मोडीमुळं आमचे आप्पा आणि चंदू काका एकमेकांच्या जवळ येऊ राहिलेत. हो त्यांच्यातले वाद ना आता हळूहळू कमी होऊ लागलेत आणि त्यांच्यातले वाद मिटण्यामग कारण काय तर आपण आपलं लग्न मोडलं, कळतंय का तुम्हाला? हो मला तुम्हाला हेच सांगायचं होतं, राहुलच नाही म्हणूनच मी तुम्हाला फोन केलता. थँक्यू 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 सो मच. आणि हो
लग्न मोडल्याच्या शुभेच्छा बरं का तुम्हाला? अहो तुम्ही बोलत का नाही काही? मी तुम्हाला सांगू राहिले एवढं काहीतरी तर बोला. शुभेच्छा. मी सोनल बोलू राहिले.